पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। मोबाईल क्रमांक 70 38 25 63 36। गंगाखेड शुगर अँड एनर्जी या कारखान्याचा गाळप परवाना राज्याचे सहकार आयुक्तांनी रद्द केला असून हा परवाना रद्द करण्याचं राजकीय षड्यंत्र आहे। यामुळं कारखाना क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांचा लाखो मेट्रिक टन ऊस उभा वाढणार आहे। किमान शेतकऱ्यांच्या हितासाठी तरी सरकारनं राजकारण बाजूला ठेवून या कारखान्याला गाळप परवाना द्यावा या मागणीसाठी पालम इथं आज 28 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळं लोहा गंगाखेड रोडवर 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे। गंगाखेड शुगरचा परवाना रद्द केल्याच्या निषेधार्थ कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला असून 27 नोव्हेंबर रोजी पालमच्या तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी पालम शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावरही सरकारनं गाळप परवाना न दिल्यास शेतकरी आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे पालम पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड यांनी दिला आहे। या आंदोलनात बाळासाहेब कुरे, नारायण दुधाटे, शेख गौस, असद खान पठाण, दत्तराव घोरपडे, आजिम पठाण, गफार कुरेशी, उमेद खा पठाण, ताहिर खा पठाण, बाबासाहेब हेंगडे, शौकत शेख, गणेश घोरपडे, विजय शिंदे, राजू शिरस्कर, राहुल शिंदे आदींनी सहभाग नोंदवला। सर्व शेतकरी नागरिक आणि भावांनो, आज गंगाखेड शुगरचा परवाना शासनाने जाणीवपूर्वक रद्द केलेला आहे। परवाना रद्द करण्यामागे त्यांनी 2 कारणं दाखवलीत। एक, मुख्यमंत्री सहायता निधी भरलेला नाही, आणि दुसरा, साखर संकलनाचा निधी भरलेला नाही। तुम्हाला माहीत असावं दोन्हीही निधी 15 दिवसाच्या आत भरण्याचं लेखी आश्वासन कारखान्यानं दिलं होतं, तरी पण न ऐकता कारखान्याचा परवाना रद्द केलेला आहे। आज गंगाखेड शुगरच्या कार्यक्षेत्रामध्ये 30,000 हेक्टरवर ऊसाची लागवड झालेली आहे। त्यापैकी 21,000 टन ऊस आज उभा आहे। जर इतर कारखान्याचा जर विचार केला आपण तर त्यापैकी फक्त 10,000 मेट्रिक टन ऊस जाऊ शकतो, आणि 11,000 टन या कार्यक्षेत्राला जर ऊस जर शिल्लक राहिला तर या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। मराठवाडा पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नागोराव पांचाळ यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। ही निवडणूक प्रस्थापितांच्या विरोधात लढाई असल्याचं, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पांचाळ हेच बाजी मारतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ धर्मराज चव्हाण व जिल्हाध्यक्ष आलमगीर खान व विभागीय प्रशिक्षक डॉ सुरेश शेळके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे। या पत्रकार परिषदेला प्रशांत बोराडे, सुमित जाधव, सुभाष सोनवणे, सिद्धार्थ कांबळे, सुधाकर आंदोले आदींची उपस्थिती होती। प्राध्यापक पांचाळ यांना सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मराठवाड्यातील पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, अंशकालीन कर्मचारी यांच्या प्रश्नाची जाणीव असल्यानं पहिली पसंती प्राध्यापक नागोराव पांचाळ यांना मिळत आहे व तेच विजयी होतील असा विश्वासही यावेळी डॉ धर्मराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड कारखान्याच्या गाळप परवाना राजकीय सूडबुद्धीतून रद्द करण्यात आला असून यामुळं कारखाना क्षेत्रातील हजारो शेतकरी देशोधडीला लागणार आहेत। सरकारनं राजकारण कशातही करावं, परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या उसाचं गाळप झालंच पाहिजे, गंगाखेड शुगरचा गाळप परवाना मिळालाच पाहिजे, साखर आयुक्तांची बदली झालीच पाहिजे अशा मागण्यांसाठी आज गंगाखेडात शेतकऱ्यांनी रस्त्यावर चक्क उसाच्या मोळ्या टाकून रास्ता रोको आंदोलन केलं। जवळपास 1.5 तास चाललेल्या आंदोलनामुळं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। पोलिसांचा यावेळी चोख बंदोबस्त दिसून आला आहे। औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। जिल्ह्यात 78 केंद्रांवर 32,715 पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज 28 नोव्हेंबर रोजी पत्रपरिषदेत दिली आहे। या पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, नानासाहेब भेंडेकर आदींची उपस्थिती होती। जिल्ह्यातल्या 78 केंद्रांवर 6,770 महिला तर 25,945 पुरुष असे एकूण 32,715 पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सर्व मतदान केंद्रांवर अत्यावश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या असून सर्व मतदान केंद्र सॅनिटायझेशन करून घेण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितलं। सर्व मतदान केंद्रांवर चित्रीकरण केलं जाणार आहे।
78 केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर जाणाऱ्या सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतपेट्या असलेले वाहनं व मतदान पथकाच्या वाहनास GPS बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर 31 दिव्यांग मतदारांपैकी 6 जणांनी टपाली मतदान केलं असून 25 जण प्रत्यक्ष मतदार केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत. तर 80 वर्षावरील 8 ज्येष्ठ नागरिकांनी टपाली मतदान केलं असून 7 जण प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन मतदान करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. परभणी इथं संभाजी सेनेच्या वतीनं आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलंय. यावेळी सुभाष जावळे, रामेश्वर शिंदे, सोपान शिंदे, विठ्ठल तळेकर, गजानन लभाळे, अरुण पवार, सतीश जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी महात्मा फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. लोकसेवा मल्टी सर्व्हिसेस, मोबाईल पेक्षा कमी किमतीत संगणक. जुने ब्रँडेड कॉम्प्युटर 6999 पासून सुरू. पत्ता: रामकृष्ण नगर, वसमत रोड, परभणी. मोबाईल क्रमांक 9890 68 69 17. क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महात्मा फुले पुतळा समितीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, नानासाहेब राऊत, माजी महापौर प्रतापभैया देशमुख, भगवान वाघमारे, श्रीनिवास जोगदंड, अरुणकुमार लेंबाडे, शंकर भागवत, सुरासिंह परिहार, मुंदा गायकवाड, तुकाराम साठे, सुहास पंडित, अनिल गोरे, कैलास तांबे, बंडू म्हेत्रे, संजय लहाने, उमेश लहाने, अंगद सोगे, साहेब जाधव, निरंजन गायकवाड, धीरज कांबळे आदींची उपस्थिती होती. परभणीच्या वैभवनगरातील बालविद्या मंदिरातील इयत्ता 6वीत शिकणाऱ्या अजय डाके या विद्यार्थ्यांच्या कलागुणाचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत त्यास पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांचं पत्र 27 नोव्हेंबर रोजी त्याला प्राप्त झालंय. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर वंदना वाहुळ यांच्यासह डॉक्टर विवेक नावंदर, मुख्याध्यापक बोराडे, शिक्षक उमेश मेहुणकर यांच्यासह सर्वांनी त्याचं अभिनंदन केलंय. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त रिपब्लिकन कामगार सेनेच्या साखळा प्लॉट येथील कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महात्मा फुले यांच्या कार्याबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी महेंद्र सानके, संदीप घुगे, शरद येडके, नंदू वाघमारे, कुंटेवाड, अमोल कुंटेवाड, राजू दुधारे, वैजनाथ चौधरी, सतीश हरकळ आदींची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर धर्मराज चव्हाण यांच्यासह आलमगीर खान, प्रशांत बोराडे, सुमित जाधव, सुभाष सोनवणे, सिद्धार्थ कांबळे, सुधाकर आंदोले आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. 1 डिसेंबर रोजी औरंगाबाद विभागीय पदवीधर मतदारसंघाचं मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टेंट उभारणीचं काम वेगानं सुरू असल्याचं आज 28 नोव्हेंबर रोजी दिसून आलंय. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं प्रवाशांच्या सोयीसाठी 1 डिसेंबर पासून 1 तर 11 डिसेंबर पासून आणखी 1 गाडी सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. 1 डिसेंबर पासून नरसापूर नागरसोल नरसापूर ही गाडी सुरू होत असून ही गाडी वरंगल काझीपेठ मार्गे जाणार आहे. 1 डिसेंबर पासून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी नरसापूरहून नगरसोलला जाईल. तर नगरसोल नरसापूर ही गाडी 2 डिसेंबर पासून सुरू होणार असून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व रविवारी धावेल. तर 11 डिसेंबर पासून नरसापूर नगरसोल ही गाडी कुंटूर मार्गे सुरू होणार असून दर रविवार आणि शुक्रवारी धावेल. तर नगरसोल नरसापूर ही गाडी 12 डिसेंबर पासून सोमवार आणि शनिवारी धावणार आहे. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसंच या गाडीत प्रवास करताना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. गुडघे दुखत आहेत, आता काळजी नको. परभणीत आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य. बालाजी आयुर्वेदिक नैसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद. मोबाईल क्रमांक 9923300914 आणि 9921609108. सावता सेनेच्या वतीनं महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलंय. यावेळी राम जाधव, उद्धव समिंद्रे, हरिहर वंजे, रविचंद्र काळे, सुभाष जायकवाड, रवी डुबे, गंगाधर राऊत, बंडू राऊत, गंगाधर यादव, विलास सत्वधर, धोंडीराम सावने आदींची उपस्थिती होती. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू असून 1 डिसेंबर रोजी त्याचं मतदान होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या निवडणुकीतील एक उमेदवार रमेश पोकळे यांनी आपल्या प्रचारात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांना
चक्क 100 रुपयाच्या बॉन्डवर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आपण पदवीधर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या पदाचं पेन्शन व इतर भत्ते स्वीकारणार असल्याचं ऍफिडेव्हिटच करून दिले. सध्या सोशल मीडियावर हे ऍफिडेव्हिट व्हायरल होताना दिसून येत आहे. आता पाहूया कोरोनाविषयक बातम्या. परभणी जिल्ह्यात आज 28 नोव्हेंबर रोजी नव्यानं 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची संख्या 7077 इतकी झाली आहे. त्यापैकी 6662 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 128 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 25 रुग्ण आढळून आले तर 13 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR द्वारे 13 तर रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 12 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमधील रिक्त बेडची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आली असून त्यात जिल्हा रुग्णालयाच्या ICU मधील 26 बेड, सारी वार्डातील 20, दुसऱ्या मधल्यावरील 27, ISO वार्ड 20, अर्थ हॉस्पिटल 57, ITI हॉस्पिटल 164, कस्तुरबा गांधी हॉस्पिटल 45, उपजिल्हा रुग्णालय सेलू 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सेलू 95, उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड 20, अल्पसंख्याक मुलींचं हॉस्टेल गंगाखेड 60, ग्रामीण रुग्णालय जिंतूर 80, ग्रामीण रुग्णालय बोरी 10, ग्रामीण रुग्णालय पाथरी 80, ग्रामीण रुग्णालय मानवत 50, ग्रामीण रुग्णालय पूर्णा 76, ग्रामीण रुग्णालय पालम 49, ग्रामीण रुग्णालय सोनपेठ 30, तर परभणी शहरातल्या चिराय हॉस्पिटल 31, प्राईम हॉस्पिटल 50, परभणी ICU 32, आधार हॉस्पिटल 40, स्वाती क्रिटिकल 28, हजी अशरफ पाटील 59, लाईफलाईन हॉस्पिटल 23, डॉक्टर प्रफुल्ल पाटील हॉस्पिटल 50, सिटी पॅलेस हॉटेल 40, देशमुख हॉस्पिटल 25, अक्षदा मंगल कार्यालय 130, मोरे हॉस्पिटल 25, रेणुका मंगल कार्यालय 96 व वैष्णवी मंगल कार्यालय 40 असे एकूण 1585 बेड रिक्त असल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RT-PCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या RT-PCR चाचणीचे अहवाल 28 नोव्हेंबर रोजी सकाळी प्राप्त झाले असून यात 4 शिक्षक पॉझिटिव्ह निघाले असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. 2 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असल्यानं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या 6535 RT-PCR चाचण्यांपैकी 1490 चाचण्यांचे अहवाल जिल्हा रुग्णालयात आज प्राप्त झाले. त्यापैकी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये 4 शिक्षक असल्याचं सांगण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यात आज 28 नोव्हेंबर रोजी नव्यानं 61 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांची संख्या 20325 इतकी झाली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR द्वारे 23 तर रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 38 रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात 71 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. आजपर्यंत एकूण 19180 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 404 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात आज 28 नोव्हेंबर रोजी नव्यानं 31 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1 रुग्ण रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे आढळून आला आहे तर 30 रुग्ण हे RT-PCR द्वारे आढळून आले आहेत. आज दिवसभरात 6 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. आजपर्यंत जिल्ह्यात 3353 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 3210 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 91 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. भरधाव दुचाकीवरून येत रस्त्यानं पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल लांबवणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी परळी येथून 27 नोव्हेंबर रोजी मोठ्या शिताबीनं ताब्यात घेतलंय. गंगाखेड येथील एक महिला मोबाईलवर बोलत पायी जात असताना त्यावेळी एका भरधाव दुचाकीवर आलेल्या व्यक्तीनं त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. अचानक घडलेल्या या प्रकारानं महिलेसह रस्त्यावरील नागरिक अचंबित झाले होते. नागरिकांनी तातडीनं गंगाखेड पोलिसांना याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी हनुमंत जक्केवाड यांना या घटनेतील आरोपी परळीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीस पथक परळीत गेलं. तिथं सापळा रचून मोठ्या शितापीनं आरोपी मोहम्मद दस्तगीर मोहम्मद मस्तान याला परळी इथून ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 20,000 रुपये किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे 3 सुमारास पथकानं या आरोपीस गंगाखेड पोलिसांच्या स्वाधीन केलंय. IIT वतीनं BTECH धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या फिजिक्स इंजिनिअरिंगसाठी मद्रास इथं हदगाव बुद्रुक येथील भूमिपुत्र शंतनू शिवप्रसाद जोशी यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिराव नखाते यांच्या हस्ते शंतनूचा सत्कार करण्यात आला आहे. याप्रसंगी सरपंच श्रीकिशन नखाते, चेअरमन बाबासाहेब नखाते, भास्कर नखाते, वर्धमान नखाते, रामचंद्र नखाते, अशोक नखाते, विभीषण नखाते, शिवप्रसाद जोशी, महावीर गोंगी, सुनील झिंदान, गंगाधर नखाते, सुरेश नखाते, माधव नखाते आदींची उपस्थिती होती. परभणी शहरातल्या
संबोधी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक अविनाश मालजमींदर, नवनाथ जाधव, ममता पाटील आदींची उपस्थिती होती. सेलूच्या नूतन विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी किशोर कटाळे, अशोक वानरे, रामकिशन मकमले, रघुनाथ सोन्यकर, परसराम कपाटे, सुनीता सांगुळे, अतुल पाटील, सुरेश हिवाळे, फुलसिंग गावित आदींची उपस्थिती होती. पूर्णा तालुक्यातील ताडकळस परिसरात 28 नोव्हेंबरला जायकवाडीचं पाणी येऊन धडकलंय. त्यामुळे रब्बी पिकास लाभ होणार आहे. ताडकळस परिसरात मोठ्या प्रमाणावर गव्हाची पेरणी होणार आहे, परंतु जमीन भिजवून गव्हाची पेरणी करावी लागते. त्यामुळं जायकवाडीच्या पाण्याची मागणी शेतकरी करत होते. याप्रमाणे जायकवाडी प्रकल्पाचं पाणी धानोरा, कळगाव, माखणी, खडाळा, शिरकळस, महागाव, ताडकळस, माहेर आदी गावांना सोडण्यात आले. त्यामुळे शेतकरी गहू लागवडीच्या कामाला लागले आहेत. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा.